इक्वेशन ऑफ मोशन या पाठा या टॉपिक बद्दल आपल्याला आता चर्चा करावयाची आहे. या इक्वेशन ऑफ मोशन मध्ये तीन इक्वेशन्स आहेत की त्यामध्ये v is equal to u plus at, s is equal to ut plus half at square आहे आणि थर्ड मध्ये v square is equal to u square plus 2as. म्हणजे आता हे तीन इक्वेशन तर दिले पण मग ह्या v म्हणजे काय, u म्हणजे काय, a म्हणजे काय, तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय. तर या ठिकाणी v म्हणजे काय, v shows final velocity, u shows initial velocity, a shows acceleration and t shows the time, s shows the displacement. तर या ठिकाणी ह्या जे लेटर्स आहेत हे अशा प्रकारचे वापर यांचा केला गेला आहे. मग आता या तीन इक्वेशन पैकी आपण पहिलं इक्वेशन हे कसं मिळवायचं याबद्दल चर्चा करणार आहोत आणि याचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन द्वारे आपण त्याला डिराइव करणार आहोत. आणि हे पहिलं इक्वेशन काय शो करते मित्रांनो, इक्वेशन वेलॉसिटी टाइम रिलेशन शो करणार हे इक्वेशन आहे. मग आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय सांगते मला आपल्याला, तर एक ऑब्जेक्ट आहे, तर त्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी ही u आहे आणि या u पॉइंट पासून आता वेळेनुसार इथं दिलेले टाइम ऑन द x ऍक्सिस y ऍक्सिस वर दिली आहे वेलॉसिटी. म्हणजे जसा वेळ पुढे जातोय तशी वेलॉसिटी पण काय होते वाढत चाललेली आहे. मीन्स द वेलॉसिटी इंक्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, वेळेनुसार वेलॉसिटी वाढत चालली. मग या ठिकाणी कोणता भाग काय शो करतो, तर मी हे तुम्हाला समजवण्यासाठी इथे ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. तर इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इट इज डिनोटेड बाय u आणि ओडी पार्ट हा काय शो करतो आपल्याला, इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. फायनल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ते शो करतोय आपण v ने आणि ती o to c ही काय आपली फायनल वेलॉसिटी. नंतर जो टाइम आहे जी वेलॉसिटी या पॉइंट पासून इथपर्यंत जी वाढत चाललेली आहे त्याला लागणारा जो वेळ आहे तो आपण लिहितोय OE. OE म्हणजे काय, तर t. आणि नंतर आपण आपल्या सोयीसाठी लिहून घेतलेले आहे की हे OC म्हणजे काय, तर सपोज हे 10 आहे तर 10 कसे बनले 7 प्लस 3 असं जर आपण गृहीत धरलं तर तसंच हे 10 कसे लिहिणार OD प्लस सीडी म्हणजे टोटल आले तुमचे ओसी. ठीक आहे, म्हणजे ओसी इज इक्वल टू ओडी प्लस ओसी ते आपण लिहून घेतलेलं आहे. आता पुढचा पार्ट आहे आपला की ऑब्जेक्ट इथं वेळेनुसार त्याची वेलॉसिटी वाढते आणि आपण शिकलो जर वेळेनुसार वेलॉसिटी इनक्रीज होते किंवा डिक्रीज होते म्हणजे वेलॉसिटी वाढत असेल किंवा कमी होत असेल म्हणजे याचा अर्थ की त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन हे प्रेझेंट आहे आणि ऍक्सेलरेशन प्रेझेंट आहे म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला घ्यायचा आहे. मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, तर आपला कोण सांगणार तुम्हाला, बरोबर आवाज येणार, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम, अपॉन टाइम. चेंज इन वेलॉसिटी हे म्हणजेच फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम, बरोबर. मग इथं आपण काय लिहिली बघा बरं, फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी, तुमची फायनल वेलॉसिटी आहे ओसी, मग म्हणून मी इथं लिहिणार फायनल वेलॉसिटी ओसी. त्यानंतर इनिशियल वेलॉसिटी बघा बरं, इकडे इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू ओडी, मग मी इथं मायनस लिहिणार ओडी डिवाइडेड बाय टाइम लिहिणार मी इथं टी. आता हे सगळं झाल्यानंतर हा टी जो आहे तो इथं डिवाइडला आहे, जेव्हा याची साइड चेंज केली जाते तेव्हा तो मल्टिप्लायला चालला जाणार. म्हणजेच इथं काय उरणार, AT is equal to OC minus OD.
आणि इथं लक्ष द्या बरं का, आपण कसं रिलेशन लिहिलंय इथं, OC इज इक्वल टू OT प्लस DC. मग इथं आपण याला काय लिहिणार, AT इज इक्वल टू CD, इक्वेशन 1 नाव देणार. कशावरून लिहिलं बरं का हे आपण, आपल्याकडे काय रिलेशन होतं बघा बरं, OC इज इक्वल टू OT प्लस DC. आणि आता आपल्याला काय पाहिजे, तर OC मायनस OD. महा OC हा OD जो आहे याने साइड चेंज करत असताना तो इकडे येतो, OD इज इक्वल टू राहिला इथं DC बरोबर. मग त्यासाठी आपण या दोघांच्या ऐवजी फक्त काय टाकलेलं आहे, AD इज इक्वल टू CD याला नाव दिलं आपण इक्वेशन 1. आता हा झाला पार्ट इकडचा. आता मग हे जे डॉटेड लाईन आहे काय शो करते बरं का, तर आपण या वाय एक्सिस पासून ही जी डॉटेड लाईन हिला पॅरलल लाईन काढलेली आहे की जी या एक्स एक्सिसला या ई पॉइंट मधून जाते, या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी बी च्या बरोबर समोर ही पॅरलल लाईन काढलेली आहे आणि ही वाय एक्सिसची पॅरलल त्याला इथं क्रॉस करते पॉइंट ए वरती. मग जसं आपण या ठिकाणी OC इज इक्वल टू OD प्लस DC लिहिलं, तसंच जर आपण फ्रॉम ग्राफ काय लिहू शकतो बरं आपण, तर या ठिकाणी BE इज इक्वल टू काय लिहिणार बरं आपण, AE प्लस AB. आणि जर आपण लक्षात घेतलं असेल तर यावरून आपल्याला लक्षात येतं BE म्हणजेच काय, तर हे कशाशी संबंधित आहे, BE म्हणजेच इथं कशाची पॅरलल आहे, BE म्हणजे हा पॅरलल आहे OC ची पॅरलल. त्यानंतर AE बघा बरं, AE हा कशाची पॅरलल आहे, OD ची पॅरलल. इथंच मी तुम्हाला नोटेशन्स पण लिहून देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात यायचं. मग OC इज इक्वल टू इथं आपण काय लिहिणार, BE इज इक्वल टू OC इज इक्वल टू B. त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे AE म्हणजे काय, इनिशियल वेलोसिटी, आणि ही रिलेटेड आहे OD शी पॅरलल. आणि OD लिहित असताना इथं एक गोष्ट इथं आपण लिहिणार U, आणि त्यानंतर हा जो AB आहे हा कशाशी पॅरलल आहे, तर CD शी. मग आपण इथं लिहिणार AB इज इक्वल टू CD. आणि आताच आपण इक्वेशन 1 मध्ये काढले बघा मित्रांनो, CD इज इक्वल टू काय आलं, AT. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळालं आपलं की आपण आता लिहिणार BE इज इक्वल टू AE प्लस AB. टाकू बरं व्हॅल्यू, B इज इक्वल टू AE म्हणजे काय लिहिलं आपण, U, आणि AB AB म्हणजे काय, CD. म्हणजे इथे मित्रांनो बघा, आपण इथं या इक्वेशन वरून आपण करतोय की वेलोसिटी ही वाढत चालले वेळेनुसार, आणि चेंज इन वेलोसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन. म्हणून आपण इथं फॉर्म्युला वापरणार आहे ऍक्सेलरेशनचा. Acceleration A is equal to change in velocity upon time. मग change in velocity म्हणजे कसं लिहितो आपण, final velocity minus initial velocity. मग acceleration चा फॉर्म्युला कसा लिहिणार, final velocity minus initial velocity. मग final velocity काय इकडे बघा बरं, final velocity OC minus initial velocity OD. मग त्यामुळे आपण AD, आता हा OC मायनस OD अपॉन D हा T इकडे जाताना मल्टिप्लाय ला OD ला A ला. मग AD इज इक्वल टू इकडे काय आहे, OC मायनस OD. आणि आपण ऑलरेडी पाहिलं तर AD इज इक्वल टू CD हे कसं घेतलं, OC इज इक्वल टू OD प्लस DC. आणि मग हा जो OD आहे याची आपण साइड चेंज केली, हा जो ओडी इथं लिहिलेला आहे याची आपण साइड इथं चेंज केली, म्हणजे ओडी हा प्लस होता इकडे, तो मायनस झाला, इकडे काय राहिलं मग डी सी.
बरोबर, मग डीसी म्हणजे सीडी, तर या टर्मच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, सीडी किंवा डीसी, मग सीडी इज इक्वल टू एडी फ्रॉम द ग्राफ। ग्राफ वरून आपण काय समजून घेतोय बघ, तर इथे आपण काय केले, एक पॅरलल लाईन वाय एक्सिस ला पॅरलल लाईन आणि एक्स एक्सिस ला या दोन पॅरलल लाईन आणि त्या कुठे क्रॉस होत आहेत, ए पॉइंट वरती आणि बी पॉइंट वरती, आणि मग फ्रॉम द ग्राफ BE इज इक्वल टू OC इज इक्वल टू V, AE म्हणजे काय, AE AE म्हणजे काय, OD आणि OD म्हणजे U, त्यानंतर AB, आता AB बघा बरं कुठे आहे, AB आणि AB म्हणजे इथे काय आलाय, CD, मग AB इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD आता आपण काढलेलं आहे, आणि आपण यामध्ये सगळे फॉर्म्युला या फॉर्म्युला मध्ये सगळ्यांचे व्हॅल्यू पुट करूया। BE म्हणजे काय AB म्हणजे काय, U आणि सॉरी AE म्हणजे काय, U आणि त्यानंतर CD म्हणजे काय लिहिलंय आपण, AD, मग हे आपल्याला फायनल इक्वेशन मिळाले V इज इक्वल टू U प्लस AD। आता हे झालं फर्स्ट इक्वेशन, आता सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन कसं मिळवणार, तर हे अगदी सोपं आहे, म्हणजे सेकंड इक्वेशन आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, हे आपण मिळवणार कसं, तर आपल्याला दिसतंय हे ऍक्सलरेशन म्हणजे हे काहीतरी ऍक्सलरेशन झाल्यामुळे डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, तर आपण हा जो पूर्ण फिगर आहे ही क्वाड्रॅंगल म्हणू आपण त्याला, हा जो क्वाड्रॅंगल इथे तयार होतोय, तर या क्वाड्रॅंगल दोन पार्ट मध्ये विभागून हा बनला ट्रायंगल हा बनला रेक्टॅंगल, या दोघांचा एरिया जर आपण ऍड केला काढून तर आपल्याला हे सेकंड इक्वेशन मिळत असतं, आणि थर्ड इक्वेशन कसं मिळणार, तर ही पूर्ण जी फिगर असेल, ही पूर्ण फिगर हा जो शेप आहे याला म्हटला जातो ट्रॅपेझियम, काय म्हटला जातो याला, ट्रॅपेझियम, आणि या ट्रॅपेझियमचा जर फॉर्म्युला आपण वापरला, तर त्या फॉर्म्युला वापरल्यानंतर ज्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत त्या पुट केल्यानंतर आपल्याला हे थर्ड इक्वेशन इथे मिळणार आहे। या प्रकारे आपण आज तीनही इक्वेशनचा अभ्यास केलेला आहे। धन्यवाद।